अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचा मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78413118. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सातत्याने उद्भवत असलेल्या प्रश्नांसंदर्भात आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाहूया नेमकं काय म्हणाले आमदार नितेश राणे. मी आपल्या कणकवली उपरुग्णालयाच्या संदर्भात सकाळी 8:30 येऊन इकड्या उपरुग्णालयाच्या एकंदरीत परिस्थिती संदर्भात इकडले पेशंट नेमकं बाहेर रेफर का होत आहेत, आलेल्या पेशंटला योग्य ती सेवा का भेटत नाही आहे, या ज्या सगळ्या तक्रारी माझ्याकडे सातत्याने येत होत्या त्या संदर्भात मी येऊन बैठक घेतली आणि तेव्हा इकडे असलेला पूर्णच मेडिकल स्टाफ तेव्हा उपलब्ध होता आणि त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर मला एक गोष्टी जाणवलं की इकडे स्टाफ अपुरा आहे, त्यांना जी मदत लागते चांगली सेवा देण्यासाठी तो स्टाफ भरला नसल्यामुळे त्याने ज्या 100% जे प्रयत्न त्यांना करायला लागतात ते लोक करू शकत नाही. आता आपल्यालाही माहिती आहे की ह्या संदर्भात सातत्याने आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करतोय. माझ्या 9 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये हा एक प्रश्न नेहमी प्रलंबित राहिलेला आहे की बाबा आरोग्य व्यवस्थेला अपुरा स्टाफ, हा प्रश्न नेहमी अडचणीचा राहिलेला आहे, आव्हानात्मक राहिलेला आहे. कारण का आपल्या ह्या जिल्ह्याकडे कोण काम करायला येत नाही असं एकंदरीत माहिती आम्हाला दिली जाते जेव्हा आम्ही विधिमंडळामध्ये संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि मग त्यामुळे असंख्य अडचणी आमच्या इकडच्या कणकवलीच्या रुग्णांना करायला लागतात. कित्येकदा त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलकडे रिफर केलं जातं आणि मग तिकडचे दर कधी कधी त्यांना परवडत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीला तोडगा म्हणून कारण का टीकेला टीका करणं सोपं आहे, दुसऱ्यांवर बोट उचलणं पण सोपं आहे, पण शेवटी राज्य सरकार आमचं आहे म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी पण तेवढी वाढलेली आहे. ह्याच्या अगोदरच्या सरकारकडून आम्ही अपेक्षा करायचो पण तेव्हा अपेक्षा भंग व्हायच्या, कधीही स्टाफ भरला गेला नाही. पण आज जी मी काय एक पाऊल छोटंसं पाऊल कणकवलीचं रुग्ण व्यवस्था चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून मी उचललेलं आहे, राजकीय इच्छाशक्ती असेल तर सगळ्याच गोष्टी शक्य असतात. कुठल्याच गोष्टीला नाय हे उत्तर जनतेला आपण द्यायचं नसतं हेच संस्कार सन्मान्य राणे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. माझ्या त्या सकाळच्या बैठकीमध्ये हे धर्माधिकारी जी असतील आणि त्यांची सगळं टीम जी माझ्यासमोर होती, मी प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने वेकेन्सी विचारली की नेमकं तुम्हाला किती लोक पाहिजे, तर त्याप्रमाणे त्या दिवशी मला 13 जणांची रिक्वायरमेंट सांगितली गेली. त्याच्यामध्ये एक असिस्टंट सुपरिटेंडंट हवा आहे, 4 ज्युनियर क्लर्क हवे आहेत,
आणि क्लास फोरचे म्हणून 8 लोक भरायची आहेत असे 13 एकंदरीत मला रिक्वायरमेंट सांगितलेली होती. मी एक छोटंसं पाऊल असं उचललं की मुंबईमध्ये अशा असंख्य संस्था आहेत ज्या स्टाफ पुरवतात, प्रायव्हेटली चालतात त्या, आणि जेणेकरून ग्रामीण भागामध्ये अशा कुठल्या हॉस्पिटल असतील, काही सेवा संस्था असतील, तिकडे हे मुलं मुली जाऊन काम करतात, ते मेडिकल बॅकग्राऊंडचेच असतात, ह्या रिक्वायरमेंटप्रमाणेच असतात, आणि मग ते मुलं मुली जाऊन तिथे काम करतात आणि संस्था त्यांना मदत करते. त्याप्रमाणे त्या एका संस्थेशी बोलून आपल्या ह्या कणकवली उपरुग्णालयासाठी मी उद्यापासून 4 ज्युनियर क्लर्क आपण भरतोय आणि क्लास 4 8 म्हणजे वॉर्ड बॉय ज्याला आपण म्हणतो तसे 8 लोक उद्यापासून जॉईन होत आहेत. म्हणजे टोटल 12 जण आपल्या ह्या कणकवली उपरुग्णालयाच्या सेवेसाठी उद्या येत आहेत. त्यांचा जो काय पगाराचा विषय आहे ती संबंधित संस्थाच बघते. मी आज सकाळी या संबंधित सिव्हिल सर्जनांशी पण चर्चा केली आहे, पाटीलजींची. शेवटी आपल्याला कारणं देऊन चालणार नाही, थांबून चालणार नाही. पावसाळ्याचा दिवस आहे, याच्यानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे, म्हणून कुठेही रुग्णांचे हाल होता कामा नये या स्तुत्य हेतूने उद्यापासून 12 लोक आपल्या या कणकवली उपरुग्णालयामध्ये जॉईन होतील. धर्माधिकाऱ्यांची आणि त्यांच्या लोकांशी त्या संबंधित मी बोललेलो आहे, तेही त्या लोकांना त्याच्यामध्ये सामून घेणार आणि रुग्णांना जी जी सेवा द्यायची आहे त्या त्या डिपार्टमेंट वाईज, फक्त जो असिस्टंट सुपरिटेंडंटचा जो विषय आहे तो राज्य सरकारच्याच माध्यमातून आपल्याला भरायला लागेल. त्यासाठी मी स्वतः आजही पाठपुरावा करतोय. पण जे हे अन्य जी काय क्लास 3 आणि क्लास 4 जी पदं आहेत ती सगळी 13 पदं नाही 12 पदं उद्यापासून भरली जातील आणि मग ती सगळी मुलं मुली इथे येऊन रुग्णांच्या सेवेसाठी हजर होतील. या संबंधीचा जो काही कागदपत्र व्यवहार जे काही गोष्टी करायचे आहेत ते सगळं सिव्हिल हॉस्पिटल आणि आम्ही सगळेजण आणि कणकवली उपरुग्णालय म्हणून आम्ही सगळेजण करणार आहोत. आमच्या सगळ्याजणांना, सगळ्याजणांच्या वतीने, मी आहोत, गोट्या सावंतजी आहेत, आमचे मिलिंद आहेत आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि एकंदरीत समाजामध्ये काम करणारे सगळ्याच कार्यकर्त्यांचं आम्हाला ह्या निमित्ताने धर्माधिकाऱ्यांना आग्रह करायचा आहे की आम्ही सगळी मदत करतोय, आम्ही सगळी सेवाही देतोय. आता चौकटीच्या बाहेर जाऊन खरं म्हटलं तर मी हे 13 लोक 12 लोक उपलब्ध करून आपल्याला दिलेले आहे, राज्य सरकारसाठी थांबलेलो नाही आहे. मग आता ह्या पुढे कुठलीही तक्रार सामान्य जनतेकडून आमच्यापर्यंत येता कामा नाही ह्याची खबरदारी खरं म्हटलं तर ह्या लोकांनी आता ठेवली पाहिजे. जी काय साधन समृद्धी पाहिजे, जे काही इक्विपमेंट 1-2 लागत आहेत त्याहीबद्दल मी नियोजन बैठकीमध्ये तो विषय घेऊन राज्य शासनाकडून ते उपलब्ध कसं करून त्या इक्विपमेंट लवकरात लवकर इथे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू, पण शेवटी सेवा देण्याचं काम धर्माधिकारी आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून असलं पाहिजे. त्याही दिवशी 2 बैठक घेतल्यानंतर 3 ते सुट्टीवर गेलेले आजच सकाळी परत आलेले आहेत. तीही तक्रार माझी त्यांच्याकडे आहे. आता शेवटी अगर माणूस सुधारणार नसेल तर या बाबतीमध्ये त्यांच्या सिनियर लोकांशी बोलून कारवाई करण्याचा जी प्रक्रिया आहे ती आम्हाला सुरू करायला लागेल. पण शेवटी आम्ही पण त्यांना वारंवार संधी का देतोय का, आपण ज्या सेवेत आहोत, ज्या क्षेत्रात आहोत, इथे लोकांना आपल्याला सेवा द्यायला लागते, निस्वार्थी पद्धतीने आपल्याला काम करायला लागतं, म्हणून त्यांनी तेही त्याबद्दल विचार करतील आणि योग्य पद्धतीने परत तक्रारीची संधी
आम्हाला देणार नाहीत एवढा विश्वास त्यांनी आम्हालाही दिलेला आहे. कमीतल्या कमी पेशंट आमच्या कणकवली उपरुग्णालयाकडून बाहेर रेफर होतील एवढी काळजी ते आणि त्यांची टीम घेईल एवढंही आश्वासन त्यांनी आम्हाला सगळ्या जणांना दिलेलं आहे. म्हणून उद्यापासून येणारे जे 12 लोक आहेत ते उद्यापासून इथे जॉईन होतील आणि कणकवली उपरुग्णालयाच्या माध्यमातून कणकवलीच्या जनतेची सेवा करतील. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.